युक्रेन रशिया युद्धावरचं अणुयुद्धाचं सावट अजूनही सरलेलं नाहीये. रशिया अणुबॉम्बची धमकी खरी करणार काय असा सवाल आता उपस्थित झालाय. पुतीन यांच्या हातात एक काळी ब्रीफकेस दिसली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. काय आहे या ब्रीफकेसचं न्यूक्लिअर कनेक्शन, पाहूया हा रिपोर्ट. ब्रीफकेसने वाढवलं जगाचं टेन्शन. ब्रीफकेस उघडली तर जगाचा विनाश. पुतीनच्या ब्रीफकेसचं सिक्रेट काय? कोणाची आहे ही ब्रीफकेस? या ब्रीफकेस मध्ये आहे काय? का आहे ही ब्रीफकेस खतरनाक? असे अनेक सवाल रशिया युक्रेन युद्धादरम्यान उपस्थित झालेत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या एका इशाऱ्याने अणुयुद्धाला सुरुवात होऊ शकते. युक्रेनला तोडत नाही तोवर युद्ध सोडत नाही हे धोरण त्यांनी घेतलंय. एका अंत्यसंस्कारासाठी पुतीन मॉस्कोतल्या एका चर्चमध्ये गेले होते. यावेळी पुतीन यांच्या एका स्टाफच्या हातात काळी ब्रीफकेस होती. या ब्रीफकेसवरून आता चर्चांना उधाण आलंय. ही रशियाची सिक्रेट न्यूक्लिअर ब्रीफकेस आहे असं मानलं जातं. ही ब्रीफकेस नेहमी पुतीन यांच्यासह असते. रशियाच्या न्यूक्लिअर वेपन्सचे कोडवर्ड्स आणि रिमोट कंट्रोल या ब्रीफकेसमध्ये असतात असं सांगितलं जातं. या हायटेक ब्रीफकेसमध्ये एक अलार्म असतो. रशियावर कोणी हल्ला केला तर हा अलार्म वाजायला लागतो असा दावा करण्यात आलाय. या ब्रीफकेसमधील यंत्रणेद्वारे ते थेट आपल्या लष्करी कमांडर्ससह संपर्क साधू शकतात. अण्वस्त्र डागण्याचं रिमोट कंट्रोलही या ब्रीफकेसमध्ये असतं असं सांगितलं जात आहे. या सिक्रेट ब्रीफकेस सोबत व्हिडिओ जारी करून पुतीन यांनी हा अमेरिका आणि नाटोला इशारा दिलाय का असा सवाल आता विचारला जातोय. युद्धाचं स्वरूप अणुयुद्धात बदलू नये अशी जगाची इच्छा. पुतीन काय पाऊल उचलतात त्याकडे जगाचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.